अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनोद चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुक्यातील फत्तेपूर येथील शेतकरी संजय चौधरी यांच्या 5 एकर शेतातील सोयाबीन पिकाचे सततच्या पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे। संजय चौधरी यांच्या शेतातील हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला असून कृषी सहाय्यक पवार तसेच महसूल विभागाचे अधिकारी सुपेकर यांनी चौधरी यांच्या शेतावर जाऊन शेताचा पंचनामा केलाय। तर शासनाने झालेल्या नुकसानीचे नुकसान भरपाई लवकरात लवकर द्यावी अशी मागणी ते करत आहेत। आज संजू भाऊचा सकाळीच फोन आला, त्यांच्या शेतामध्ये सोयाबीनची वाढ खुंटलेली आहे। त्याच्यासाठी मी आणि तलाठी आज इथं तातडीनं उपस्थित झालो। तर त्यांची ही जी सोयाबीन आहे ही 15-16 पेरलेली आहे, 15 जूनला पेरणी केलेली आहे। मध्यंतरी पावसाचा खंड पडला, त्याच्यामुळे थोडासा त्याच्यावर परिणाम झालेला आहे। त्यांनी थोडासा नाही शेत काय त्याला का आहे काय त्या आणि त्यांनी यांना बुरशीनाशकसुद्धा फवारलेलं आहे। त्यांनी कोणतं फवारलं आहे? 22-3 वेळोवेळी त्यांना मार्गदर्शनही केलं त्याप्रमाणे त्यांनी केलं, परंतु आता यामध्ये 2 दिवस झाले पाऊस पडलेला आहे आणि आता आज येऊन बघितलं तिथं तर त्यांच्या याला मुळ्याच नाही, ते पावसाच्या खंडामुळे झालेलं आहे। त्यांनी किती एकर आहे आपलं हे? 5 एकर शेतामध्ये सोयाबीन प्लस तूर घेतलेलं आहे। तर पूर्ण पीकच का पूर्ण पीक जवळपास पूर्ण नाही म्हणता येणार, पण 70% पीक त्यांचं आज बाधित झालेलं आहे। त्यासाठी पंचनाम्यासाठी त्यांचा फोन आला, त्यासाठी आम्ही इथं आलो आहे। त्यांना आता पुढील काय करायचं ते मी त्यांना सविस्तर माहिती देणार। धन्यवाद। ॲक्च्युअल आज 15 सप्टेंबर आम्ही आतापर्यंत वाट बघितली की आमच्या सोयाबीन पेरले। मी माझ्या शेतामध्ये 5 एकरामध्ये सोयाबीन आणि तूर लावलेली आहे। आता या तुरीला मी सर्व प्रकारचं, माझं कसं असतं की मी शेतीवर अवलंबून असताना माझा दुय्यम व्यवसाय करत असतो। या दुय्यम व्यवसायामधून मी माझं सोयाबीन पीक आणि तूर घ्यावी असा एक उद्देश ठेवला, कारण मजुरांच्या मागे न लागता सोयाबीन आणि तूरमध्ये मला उत्पादन होईल आणि कमी खर्चामध्ये जास्त पीक येईल असा एक उद्देश असताना मी याच्यामध्ये सर्व प्रकारच्या औषधी वापरल्या। अंकुरचं बियाणं घेतलं सोयाबीनचं, ते लावलं आणि त्याच्यानंतर मी त्याच्यावर जो स्प्रे असतो तो स्प्रे सगळं कृषी अधिकाऱ्यांना विचारून त्यामध्ये फवारलेलं आहे। आतापर्यंत माझे कोराजन 22-3 किंवा टाटा बहार वगैरे जे काय असेल ते मी सगळ्या प्रकारचे प्रयोग या ठिकाणी करत गेलो, परंतु मला आजच्या घडीला मी या लोकांना त्रासून हे सांगितलं की बघा या सोयाबीनला आहे काय आणि ही कशा पद्धतीची सोयाबीन आहे की त्याला खाली मुळा पण नाही आणि वाळून जात आहे आणि तिचे पानं पिवळे पडून ती वाढते, त्याला एक सेंग नाही आहे। अशा पद्धतीनं जर शेतकऱ्यांचं आयुष्यमान असेल किंवा त्याला जगावं लागत असेल तर मी ठीक आहे, माझ्या कष्टाने मी माझा दुय्यम व्यवसायामधून माझा चरितार्थ चालवतो, परंतु याच्यानंतर अशा पद्धतीनं जर ही शेती करायची असेल तर आम्हाला कर्ज दिलं तो भाग वेगळा आहे, पण कर्ज फेडायचं बी भाग वेगळा आहे, परंतु आम्ही आमचं जीवन चरितार्थ कसं चालावं हे शेतकरी म्हणून मी जेव्हा शेतात येतो तेव्हा मला हे कळतं की खरोखर आहे की ही शेती आहे का। या माऊलीला आम्ही माता म्हणतो, या मातेनेच आम्हाला असं याच्यात टाकावं की आम्हाला याच्यातून काही अन्नधान्य मिळणार नाही, आमचं जीवनचरितार्थ चालणार नाही, म्हणून मी आज या सगळ्या टीमला या ठिकाणी घेऊन आलेलो आहे। कृषी अधिकारी आहेत आमचे, तलाठी आप्पा सुपेकर आहेत, पवार आहेत, या सगळ्यांना घेऊन मी म्हटलं की माझं प्रत्यक्ष पाणी करा। आज पावसाचा दिवस आहे, पाऊस असतानाही ही लोक माझ्या शेतात चिखल तुडवत या ठिकाणी आलेत, परंतु माझं या ठिकाणी एवढं तरी समाधान झालेलं आहे की कमीत कमी माझं दुःख जाणण्याची शक्ती तुमच्यामध्ये आहे आणि चिखल तुडवून तुम्ही या ठिकाणी येत आहात याचं मला थोडं तरी समाधान या ठिकाणी मिळतं आहे। बंधूंना खरोखर आहे माझ्यासारखा तरी माझं जीवनचरित्र चालेल, परंतु एखादी शेतकरी असा मरेल की त्याने एवढा खर्च करून त्या ठिकाणी त्याने काय घ्यावं आणि ही माऊलीची अवकृपा किंवा अवदृष्टी असेल तर सहकार्य कोण करेल, हा एक खरोखर एक प्रश्न
या ठिकाणी निर्माण होतोय हे झालं कशामुळे फक्त मी या लोकांना हे दाखवण्यासाठी आलेलो आहे. आणि निश्चितपणे मी सगळ्या कृषी अधिकाऱ्यांचं म्हणजे सल्ल्याने ते या ठिकाणी जे जे काही असेल ते मी करत असतो. आणि सोयाबीन हे आमच्या भागामध्ये नाविन्यपूर्ण पीक नसलं तरी माझं पाचवं पीक आहे, परंतु यावर्षी अशा पद्धतीनं सोयाबीन का आलं असेल, कारण मी कंपनीचं पी बिजवाई घेतली, अंकुरची घेतली, सगळे काही कंपनीचे रासायनिक फवारे त्याच्यावर मारले, परंतु हे अशा पद्धतीचं दुर्भाग्य माझ्या आयुष्यामध्ये कसं आहे हेच समजत नाही. या बातमी जिथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसंच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका. आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN न्यूज ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.